सचिवांचे नाव मी घेऊ शकलो नाही. मी महायुतीच्या वरच्या आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि 11 पक्षाच्या RPI जोगेंद्र कवाडेजी या सर्व पक्षाच्या वरच्या आणि खालच्या बसलेल्या पदाधिकाऱ्याचं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो. आपण सुधाकर सुंगारे सारख्या एका स्वच्छ इमानदार व्यक्तीचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे सर्व पक्षाच्या नेत्याचे आभार मानतो. मी सुद्धा येऊ शकत नव्हतो, पण या ठिकाणी व्यासपीठावरचे आमचे नेते संभाजी असतील, अभिमन्यू असतील, आपले रमेशप्पा असतील, दिलीपराव असतील, संजय असेल, या सर्वांनी आग्रह केला की काही करून तुम्ही आल्याशिवाय फॉर्मच भरणार नाही. आणि मलाही वाटलं की सुधाकर सुंगारचा फॉर्म भरायचा आहे, निष्कलंक नेतृत्वाचा फॉर्म भरायचा आहे, आणि मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ मिळावी हे आव्हान तुम्हालाही करायचं आहे, म्हणून या ठिकाणी मी आपल्यासमोर आलो आहे. खरं तर देवेंद्रजी येणार होते, पण देवेंद्रजी आज सोलापूर माळा बारामती या भागामध्ये बारामतीचाही फॉर्म आज भरायचा आहे. या ठिकाणी मला अभिमानाने सांगत आहे की सुधाकर सुंगारे हे जरी कमी बोलत असले तर मी त्यांचा रेकॉर्ड घेऊन आलो आहे. बसवराजजी, 513 प्रश्न लोकसभेत मांडणारा महाराष्ट्रातला पहिल्या 10 नंबर मधला पहिला खासदार आहे. 513 प्रश्न लातूर लोकसभेकरता लोकसभेच्या सभागृहात ज्यांनी मांडले असे सुधाकर सुंगारेजी या ठिकाणी आपल्या समोर उमेदवार म्हणून आहे. अनेक चर्चा झाल्या लोकसभेमध्ये, 68 चर्चेमध्ये सुधाकर सुंगारेंनी भाग घेतला, आणि जे काही या ठिकाणी आतापर्यंत मग रेल्वे मंत्रालय असेल, रोड मंत्रालय असेल, विमान मंत्रालय असेल, केंद्र शासनामधले सर्व मंत्रालय, जेवढ्या जेवढ्या वेळा मी दिल्लीला गेलो सुधाकर संगारे कुठल्या तरी मंत्रालयामध्ये काही ना काही आणण्याकरता बसले होते. खऱ्या अर्थाने असा एक सज्जन इमानदार चांगला कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा आहे. बंधूंनो, मला या ठिकाणी बसवरावजी पाटील साहेब आणि अर्चनाताई चाकूरकरताई यांचे आभार मानाचे अभिनंदनही करायचं आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या महायुतीच्या नेत्यासमोर मी सांगेल, भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अनेक लोक त्या ठिकाणी टिप्पणी त्या ठिकाणी आल्या, आमच्या पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी काय टिप्पणी केल्या, कारण या ठिकाणी लातूरचा पत्रकार बंधू सुद्धा अत्यंत अनेक दिवसापासून अभ्यासू आणि व्यक्तिमत्व असलेले पत्रकार बंधू आहेत. तुम्ही आपापले कायच लावले, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, अर्चनाताई आणि बसवराजजींनी जेव्हा पक्षप्रवेश केला, देवेंद्रजी मी आणि महाराष्ट्राचे सर्व नेते होतो, मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता माननीय बसवराजजींनी अर्चनाताईंनी पक्षप्रवेश केला. त्यांनी कुठलंही पक्षाकडनं कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नाही आणि मोदीजींचा विकसित भारताची गॅरंटीला साथ देण्याचा प्रयत्न केला. सुधाकर सुंगारेला आपण एकमत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. मला कोणतरी काँग्रेसचा एक नेता काल विचारत होता की सुधाकर सुंगारेंनी आपल्या लोकसभेमध्ये काय आणलं, जरा पत्रकार बंधूंना लिहून घ्या की सुधाकर सुंगारेंनी त्या ठिकाणी कमी वेळेमुळं मांडलं नाही. पण मी त्या ठिकाणी सांगतोय बंधूंनो, 3,05,977 लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेत राज्य सरकारचे 6,000 आणि प्रधानमंत्री मोदीचे 6,000 रुपये शेतकऱ्याच्या डायरेक्ट थेट खात्यामध्ये देण्याचा माननीय मोदीजींनी निर्णय घेतला. लातूर लोकसभेमध्ये 16,57,877 लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मोदीजींनी सुरू केली. 4,25,346 लोकांकडे आयुष्यमान भारतचं कार्ड, तुमच्या जीवाचं कमी जास्त झालं तर 5 लाख रुपयाचं कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला विमा म्हणून मोदीजीने दिलं. 29,765 लोकांना घरकुलाचा लाभ आणि 30,000 नवीन घरकुलं मंजूर झाले. 2,10,915 लोकांना इज्जत घर शौचालयाचं निर्माण त्या ठिकाणी झालं. 1,77,004 लोकांना घरामध्ये नळ कनेक्शन मोदींच्या सरकारमध्ये पोहोचलं. 1,78,248 लोकांना दीडदयाळ अंत्योदय योजनेचा लाभार्थी या लातूर लोकसभेत आले. 12,123 लोकांना उज्ज्वला गॅसमधून सबसिडी आणि कनेक्शन मिळाले.
2,55,643 लोकांना श्रमिकांना न्याय मिळाला. 42,862 लोकांना पीएम कौशल योजनेमध्ये बंधू भगिनींनो त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला. जवळपास 46,000 लोकांना पीएम किसानमध्ये पीएम मुद्रा योजनेमध्ये लाभ मिळाला. आणि बंधूंनो जेव्हा तुमचा माझा जीव धोक्यामध्ये होता, संपूर्ण जग परेशान होतं, दरवाजे लागले होते, उद्या कोण जाईल, उद्या कोणाची खबर येईल असे एक दिवस बघितले. तुमच्या माझ्या घरातला कोण जीव जाईल, कोणाची खबर येईल हा पता नव्हता. अशा कोरोनाच्या संक्रमणातून आपल्या सर्वांना बाहेर काढण्याकरता एकही पैसा न घेता मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं. मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं. एक कमळाचं मत बघा, मी वाचून दिलेल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती झाला. बंधू भगिनींनो 55 वर्ष काँग्रेसला मतं दिली, पंजाला मतं दिले, आणि पंजाला मतं दिल्यानंतर 55 वर्षानंतर राजीव गांधी असे म्हणाले, देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हणाले, दिल्लीतनं 1 रुपया जेव्हा मी सोडतो तेव्हा लातूरमध्ये फक्त 15 पैसे पोहोचतात, 15 पैसे पोहोचतात. अरे तुम्ही कमळाला एक मत दिलं, महायुतीला एक मत दिलं, आता दिल्लीतनं 1 रुपया निघतो तो लातूरमध्ये पूर्ण 1 रुपया पोहोचतो. हा पंजाचा आणि कमळाच्या मतातला फरक आहे, हा पंजाच्या आणि कमळाच्या मतातला फरक आहे. अरे एक पण पंजाला दिलं, 55 वर्ष काँग्रेसला मतं दिले, काँग्रेसने गरिबी हटावाचा नारा दिला. माझा खुलेआम चॅलेंज आहे, काँग्रेसचा कोणी नेता असेल त्याने कुठल्याही नुक्कड सभेमध्ये येऊन दाखवा, आमच्या या ठिकाणी कुठला एक अभिमन्यू सारखा कार्यकर्ता जाईल, संभाजी सारखा नेता जाईल आणि उत्तर देईल. माझा दावा आहे 55 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये कधी गरीब माणसाची गरीबी भेटली नाही. गरीबाला गरीब, श्रीमंताला श्रीमंत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे काँग्रेसचं धोरण राहिलं. पण मोदीजी आले, तुम्ही एक कमळाला मत दिलं, बंधूंनो भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. अरे तुम्ही कमळाला एक मत दिलं, कमळाला एक मत दिलं, आज कुठलेही भ्रष्टाचार दिसत नाहीये. काँग्रेसनी बसवराजजी, मी या ठिकाणी आलेख वाचतोय, या देशामध्ये 55 वर्षामध्ये 36 घोटाळे झाले. 55 वर्षात 36 घोटाळे झाले. कधी चारा घोटाळा झाला, कधी तांदूळ घोटाळा झाला, कधी 2G घोटाळा झाला, कधी कोळसा घोटाळा झाला. आणि या 55 वर्षाच्या मनमोहन सिंग सरकारपर्यंत 36 घोटाळ्यामध्ये लातूरच्या गरीब माणसाचे, या देशाच्या गरीब माणसाचे 1 कोटी, 2 कोटी, 1,000 कोटी, 1,00,000 कोटी नाही. पत्रकार मित्रांनो माझा आकडा लिहून घ्या, काँग्रेसचा कोण नेता भेटल त्याला विचारा कशाला पंजाला मत मांगतो. तुमच्या नेत्यांनी 86,00,000 कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले, 86,00,000 कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले, 86,00,000 कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले. जरा पंजाला मतं मागताना जरा आकडा लक्षात ठेवा, 86,00,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. बंधूंनो 55 वर्ष काँग्रेसची सरकार चालवली, कधी हा विचार केला नाही लातूरच्या गरीब माणसाला रेशनचं अन्न मिळालं पाहिजे, मोफत अन्न मिळालं पाहिजे. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हा सर्वांना, गरीब माणसांना, मध्यमवर्गीय माणसांना 5 किलो प्रति व्यक्ती, 35 किलो अंत्योदयचा व्यक्ती यांना मोफत देण्याची योजना मोदीजींनी केली. आणि बघा 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, त्या दिवशी 2,000 एक कमळाची बटन, एक सुधाकर श्रृंगारची बटन, एक कमळाची बटन जी 7 मेला दबणार आहे, या बटनमध्ये पुढचे 5 वर्ष गरीब माणसाला रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे, मोफत अन्न देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे. बंधूंनो कधी हा विचार केला नाही, कधी किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सर बीमार झाला काय होईल त्या गरीब माणसाचं. पण मोदीजी आले, तुमचं एक कमळाचं मत बघा किती महत्वाचं होतं, एक कमळाला मत दिलं. मोदीजींनी या देशातल्या 22 कोटी लोकांना, महाराष्ट्रातल्या 2,60,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5,00,000 रुपयाचं कार्ड दिलं. आणि बंधूंनो 2029 पर्यंत मोदीजींनी सांगितलं आता हे आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्या जीवनाचं रक्षण करण्याकरता. आई महालक्ष्मीला प्रार्थना की कुणाचंही नुकसान होऊ नये, कुणाचंही बिमारी होऊ नये. पण गरीब माणूस बिमार झाला त्यांनी काय करायचं. बंधूंनो आपल्याकडे आता 5,00,000 रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड मोदीजींनी दिलं. या ठिकाणी परवा मी
मागच्या महिन्यामध्ये मी नंदुरबारला गेलो होतो. या ठिकाणी सांगेल त्या नंदुरबार मधल्या आदिवासी भागातल्या जनतेने काय म्हटलं, लातूरची जनता काय म्हणत आहे. एक 18 वर्षाचा पहिलं मतदान करणारा मुलगा मला भेटला, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे. मी त्याला विचारलं तू मतदान कुणाला करणार आहे, मी लातूरला आलो होतो तेव्हाला विचारलं होतं. तो 18 वर्षाचा युवा म्हणतो आहे मी मोदीजींना मतदान करणार आहे. मी त्याला कारण विचारलं, मला वाटलं हा कमळाचा दुपट्टा पाहून म्हणतो आहे की मोदीजीला मत करणार. मी त्याला विचारला दुपट्टा पाहून म्हणतो आहे का, त्याने सांगितलं काका नाही. तो मुलगा म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फडकताना बघितला आहे, चंद्रावर फडकताना बघितला आहे, चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज त्या ठिकाणी अभिमानाने डोलतो आहे. अरे 197 देशांनी प्रयत्न केले, चायनाने केले, जपानने केले, अमेरिकेने केले, कुणालाही चंद्रावर त्यांचा झेंडा फडकवता आला नाही. मोदीजींनी इस्रोच्या सायंटिस्टच्या माध्यमातून अशी कमाल केली की आज एकमेव भारताचा झेंडा, 197 पैकी कुणाचा झेंडा चंद्रावर असेल तर भारत देशाचा आहे. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं, एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं. पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर एक पुन्हा 18 वर्षाचा पोरगा भेटला. त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे, त्या पोराने सांगितलं काका मी मोदीजीला मतदान करणार आहे. कारण काय सांगितलं, त्यांनी सांगितलं काका मी माझ्या डोळ्यांनी काश्मीरच्या लाल चौकामध्ये इंग्रज गेल्यानंतर पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे, काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे. अरे काँग्रेसने 370 कलम लावलं, काँग्रेसने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विचार केला नाही, संविधानाचा विचार केला नाही. काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान असलं पाहिजे हा विचार काँग्रेसने कधीच केला नाही, मोदीजींनी केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काश्मीरमध्ये पहिल्यांदा लागू झालं आणि 370 कलम हटलं. 370 कलम अशी कीळ होती, या देशामध्ये दोन विधान, दोन प्रधान, दोन निशाण होते. अरे काश्मीरचा झेंडा वेगळा होता, काश्मीरचा प्रधान वेगळा, काश्मीरचं संविधान वेगळं. एक कमळाची बटन दबली, सुधाकर शृंगारे निवडून आले, मोदीजी आले आणि 370 कलम हटलं. या वर्षी 1,82,00,000 लोक काश्मीरला जाऊन आले, लाल चौकात तिरंगा झेंडाला सलाम करून आले. एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं बघा. संविधान बाबासाहेबांचं, हे काँग्रेसवाले मिठू मिठू बोलतात, संविधान बदलण्याची भाषा करतात, मोदीजी येतील तर संविधान बदलतील, काय खोटारडे आहे. ओ देशमुख पार्टी, देशमुख पार्टी दोघेही फिरतात आहे, सांगतात आहे संविधान बदलणार आहे. मला तुम्ही सांगा, पहिल्यांदा मोदीजी प्रधानमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतली आणि जेव्हा संसदेमध्ये गेले, संसदेला नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन, गीता बायबल कुराणपेक्षाही बाबासाहेबांचं संविधान माझा धर्मग्रंथ आहे आणि हा धर्मग्रंथ हातात घेऊन मी विकसित भारताचा संकल्प केला आहे, मी विकसित भारताचा संकल्प केला आहे, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प संविधान हातात घेऊन मोदीजींनी केला आहे. काय सांगता खोटारडेपणा. महामानव बाबासाहेब आंबेडकरला विदर्भाच्या भंडाऱ्यामधून हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं. मी लातूरच्या जनतेला सांगतोय, संजय बनसोडेजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कुणी हरवलं निवडणुकीमध्ये? काँग्रेस पार्टीने हरवलं, काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा केला. बाबासाहेबांना ते निवडणुकीमध्ये अनुपोच करू शकले असते, भंडारा लोकसभेत नाही केलं. आणि मुंबईमध्ये सुद्धा महामानव बाबासाहेब आंबेडकरला हरवण्याचं पाप जर कुणी केलं असेल, या देशमुख पार्टी काँग्रेस पार्टीने केलं, काँग्रेस पार्टीने केलं. बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ द्यायचं नव्हतं यांना. काय सांगताय, इतके खोटारडे आहे. संविधान बदलणार आहे, कुणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? कुणाच्या बापाची हिंमत आहे का संविधान बदलण्याची? अरे मोदीजी असे नेते आहे की संविधानाला मजबूत करण्याचं काम, संविधानाला प्रचंड संविधान हातात घेऊन या देश मजबूत करण्याचं काम माननीय मोदीजी करतायत. बंधू भगिनी पुढे मी गेलो, एक आदिवासी युवती मला भेटली बसवराजी, त्या युवतीला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे, ती युवती म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार आहे आणि कारण सांगितलं. ती म्हणते आहे आमच्या समाजातल्या एका आदिवासी शिक्षक महिलेला द्रौपदी मुर्मूला देशाचं राष्ट्रपती बनवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे. अरे आदिवासी समाजातली एक शिक्षक महिला कधी काँग्रेसने विचार नाही केला? 54 वर्ष काँग्रेसने मतं घेतलं हा विचार कधीच नाही केला.
एक मागासवर्गीय समाजातला मुलगा भेटला, त्यांनी सांगितलं मी कमळाला मत देणार आहे नंदुरबार मध्ये. कारण सांगितलं आमच्या एका मागासवर्गीय समाजातल्या उच्च शिक्षित रामनाथ कोविंदजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे. अरे एक मुस्लिम समाजाचा युवक भेटला, त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे, तो मुस्लिम पोरगा म्हणला या देशाच्या राष्ट्रपती पदावर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना या देशाच्या राष्ट्रपती पदावर डॉक्टर अब्दुल कलामजींना या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं होतं, म्हणून मी आम्ही कमळाला मतदान करणार आहे. पुढे गेल्यानंतर एक 70 वर्षाची आई भेटली, आई तू कुणाला मतदान करणार, ती आई म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार. काय बोलली ती, माझ्याकडे व्हिडिओ आहेत संजय संभाजी व्हिडिओ आहेत, ती म्हणाली बेटा मी मोदीला मतदान करणार आहे. कारण सांगितलं मित्रांनो, कारण सांगितलं माझ्याही आई गेली, माझ्याही आजोबा गेले, माझ्याही पंजोबा गेले, सारे निघून गेले, माझ्याही वय 75 झालं, त्यांनाही वाटलं होतं. अरे त्यांनाही वाटलं होतं, त्यांच्या आजोबा पंजोबाला वाटलं होतं, माझे आजोबा पंजोबा निघून गेले त्यांनाही वाटलं होतं. अरे या देशात कुणीतरी येईल, या देशात कुणीतरी येईल. आणि 527 वर्षापूर्वी मीर बाकीनी पाडलेलं अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर, त्या ठिकाणी कोणीतरी येईल, पण कोणी बेटा आलं नाही. एक मर्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आले, सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली, आणि बघा 527 वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले. आणि म्हणून ती आमची आई म्हणाली बेटा मी बघितलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं, भगवान प्रभू रामचंद्राला प्रतिष्ठापित होताना बघितलं, भगवान प्रभू रामचंद्राला जेव्हा पडदा उघडला माझे डोळे पाण्याने पारणे फिटले. आणि काल तर 1.5 लाख लोक रामनवमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला त्या ठिकाणी जय श्रीराम करत 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 त्या ठिकाणी रामनवमीला गेले होते. बंधू भगिनींनो, मोदीजींना एक मत दिलं आज या देशामध्ये. आणि असं नाही आहे तिथल्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी मान्यता दिली. अरे हेच काँग्रेस पार्टी आहे, देशमुख पार्टी. मला देशमुख पार्टीला सवाल आहे, 2008 आणि 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की अवधपुरीमध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का. देशमुख पार्टीला माझं त्या ठिकाणी तुम्ही या चौकात येऊन सांगा, तुम्ही 2008 आणि 2011 मध्ये तुमचा वकील कपिल सिब्बलनी सांगितलं, सुप्रीम कोर्टात सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, रामसेतू काल्पनिक आहे, तुम्हाला हे मान्य आहे का लातूरला? अरे लातूरला मान्य आहे का? हे इकडे मान्य आहे का तुम्हाला? भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे, रामसेतू काल्पनिक आहे, मान्य आहे का? पंजाला मत मागायला आलं तुम्हाला, आता विचार आहे ना काँग्रेसला. मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं, मोदीजींनी सुप्रीम कोर्टात मांडलं, तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला आज त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली. बंधूंनो, या ठिकाणी आपण असाही काळ बघितला या काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये, तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातलं संपूर्ण सोनं गहाण ठेवलं. माझा दावा आहे देशमुख पार्टी, तुम्हाला तुमच्या प्रधानमंत्र्यांनी देशातलं आरबीआयतलं सर्वात संपूर्ण सोनं विदेशात गहाण ठेवलं, देश कर्जबाजारी झाला. तुम्ही एक कमळाला मत दिलं, एक शृंगाराचं मत किती महत्वाचं होतं. मोदीजी आले आणि मोदीजींनी 11व्या नंबरचा भारत. अरे 5व्या नंबरवर इंग्रज होते, 5व्या नंबरवर इंग्रज होते, इंग्रज 5व्या नंबरवर, आपण 11व्या नंबर होतो. 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज आपल्यावर होते, पण मोदीजीला तुम्ही एक कमळाचं मत दिलं, 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरवर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. 11व्या नंबरचा भारत 5व्या नंबरचं काम केलं. 14 एप्रिलला मोदीजींनी बघाय कसे खोटाड्यात, यांचा जाहीरनामा कोणत्या दिवशी आला, यांनी काही तिथी काढली नाही. संजय बनसोडेजी, काँग्रेसने या देशाला जाहीरनामा दिला ते काय करणार आहे, राहुल गांधी काय करणार आहे, याचा जाहीरनामा दिला, काय तिथी काढली का? पण मोदीजींनी 2024 ते 2029 भारत कसा असेल याचा जाहीरनामा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिला. तुमच्या समोर माझा प्रश्न आहे, या देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? तर दोऱ्यात वर करून सांगा बनून लातूरच्या, या देशात समान नागरी कायदा असला पाहिजे की नाही? माझ्या बहिणी आणि पुरुष एकत्र एकच न्याय असला पाहिजे की नाही? तुम्हाला आणि पुरुषाला एकच न्याय असला पाहिजे की नाही?
सात तारखेचं शृंगारेचं मत म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणणारं मत आहे, समान नागरी कायदा आणणारं मत आहे. सात तारखेचं संजय मत म्हणजे सात तारखेचं मत मध्ये या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन. तुम्हाला वाटतं का नाही या देशातल्या सर्व निवडणुका एकाच दिवशी झाल्या पाहिजे? जर हात वर करून सांगा वाटतं की नाही. बहिणी तुम्हाला वाटतं की नाही? व्यासपीठाला वाटतं की नाही? वन नेशन वन इलेक्शन असलं पाहिजे की नाही? अरे वाटलं वाटतं की नाही तुम्हाला? या देशामध्ये सात तारखेचं तुमचं मत म्हणजे वन नेशन आणि वन इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं मत आहे. वन नेशन आणि वन इलेक्शनचा कायदा मंजूर करणारं होत आहे. सात तारखेचं मत पाच वर्ष गरीब माणसाला मोफत अन्न देणारं मत आहे. सात तारखेचं मत गरिबांना 3 कोटी नवीन घरं बनवणारं मत आहे. सात तारखेचं मत 70 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारत ते 5 लाखाचं इन्शुरन्स देणारं मत आहे. पाच तारखेचं मत अरे 1 कोटी लातूर आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सूर्यघर योजना मिळणार आहे. मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे. तुमच्या घरावर सूर्यघर लागणार आहे. सोलरचा प्रकल्प लागणार आहे. 300 युनिटचा प्रकल्प लागणार आहे. आणि 300 युनिटचा प्रकल्प केंद्र राज्य सरकारच्या योजनेतनं 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. 300 युनिटपर्यंत इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही असा सूर्यघर योजना माननीय मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून 7 तारखेचं मत सूर्यघर योजनेचं मत आहे. 7 तारखेचं मत 10 लाख रुपयापर्यंत बेरोजगारांना लोन मिळतं बिना गॅरंटीचं. आता मोदीजींनी व्यवसायाकरता 20 लाख रुपयाची योजना केली आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेत. आता 20 लाख रुपये मिळणार आहे याचं 1-7 तारखेचं मत आहे. 7 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दीदी करणार आहे. 7 तारखेचं मत या ठिकाणी 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधणार आहे. 7 तारखेचं मत बंधूंनो देशाला 5व्या नंबरचा भारत 3रा नंबरवर आणणार मत आहे. आणि 7 तारखेचं मत प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2029 पर्यंत पीक बियाण्याकरता लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार मत आहे. 7 तारखेचं मत 7 तारखेचं मत लातूरला मजबूत करणार मत आहे. राष्ट्रीय सहकार धोरण माननीय अमितभाईंनी आणलेलं आहे. या सहकार धोरणातनं लातूरला मजबूती देण्याचं काम होणार आहे. बंधूंनो 7 तारखेचं मत मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे. बंधू भगिनींनो मी एवढंच सांगायला आलो आहे तुम्ही आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता. तुम्ही आले आहेत विकसित भारत निर्माण करण्याकरता. तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत विकसित भारताच्या संकल्पाकरता. आणि माननीय संभाजी पाटील चिंता करायची गरज नाही आहे. संभाजी पाटील तुम्ही सुधाकर शृंगारचा फॉर्म भरण्याच्या दिवशी या पवित्र दिवशी लातूरच्या पाण्याचा प्रश्न लातूरला केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आणि सर्वात महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी तुमचा योग्य वकील आहे. काही काळजी करू नका. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे. संजय बसला आहे. तुम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आहात. आपण सर्व सरकारमध्ये आहोत. भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या संपूर्ण अधिकाराचा वापर करून माननीय प्रधानमंत्री मोदीजींना उद्याच मी एक पत्र देणार आहे की लातूरकरांच्या जनतेची मागणी आहे की लातूरचं केंद्रीय विद्यालय मी उद्याच माझ्या अध्यक्षपदाच्या पत्रावर माननीय मोदीजीला मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे. लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे. काय काळजी करू नको. लातूरला सुद्धा मोदीजी येणार आहे. काय अबकी बार अबकी बार जरा सर्वजण हात होईल. अबकी बार फिर एक बार फिर एक बार. बंधू भगिनींनो 7 तारखेला सकाळी झोपून उठा. मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवा. मी तुम्हाला विनंती करायला आलो नागपूरवरनं. देवेंद्रजी येणार तो त्यांनी मला पाठवलं आहे. मी तुम्हाला एक आवाहन करतो. मोदीजी तर येणार आहे पण मोदीजी येण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या वरचे आणि खालचे नेते अरे तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आणि कार्यकर्ते समोर बसलेले आहेत. तुम्ही आज इथून या ठिकाणी मला गॅरंटी द्या. मोदीजींनी तर विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची गॅरंटी घेतली आहे. तुमची गॅरंटी पाहिजे. इथनं गेल्यानंतर तुम्ही 100-100 घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगाल का? जरा इकडल्या महिला माझ्या बहिणी मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का?
दुरात मोदींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवाल का? मोदीजींचा विकसित भारत निर्माण करण्याकरता साथ द्याल का? मग तुम्ही सर्व घरोघरी जा, मोदीजींची नमस्कार घरोघरी पोहोचवा. 2024 ते 2029 मोदीजी काय करणार आहे यांचं पत्र आलं आहे, मॅनिफेस्टो आलं आहे, जाहीरनामा आला आहे, तो घरी घरी पोहोचवा. मोदीजी 3 कोटी महिलांना कशा त्या ठिकाणी लखपती दीदी करणार आहे ते घरोघरी पोहोचवा. आणि 7 तारखेला सकाळी झोपून उठल्यावर तुम्ही आणि तुमचे नातेवाईक, तुमचा परिवार, तुमच्या आजूबाजूचे 100 लोक इतक्या जोराने बटन दाबा सुधाकर सुंगारे समोर कमळाची. फक्त बटन तोडू नका, सुधाकर सुंगाराचं नुकसान होईल, 2 तास मशीन बंद राहील. इतक्या जोराने बटन दाबा की जेव्हा 4 जूनला मतमोजणी होईल इतके कमळ इतके कमळ इतके कमळ इतके कमळ लातूरच्या बटन मधनं काढा, इतके बटन काढा, इतक्या बटना दाबा, एवढ्या बटना दाबा. आतापर्यंत संपूर्ण इतिहास व्यासपीठावरचं एवढं मोठं नेतृत्व तुमच्या सारखे नेते हे इतका मोठा रेकॉर्ड घडवा. आतापर्यंत लातूरच्या इतिहासामध्ये कधी कुठलाही खासदार एवढ्या मताने निवडून आला नाही, तेवढ्या मताने आपला खासदार निवडून आणा. आणि 4 तारखेनंतर 5, 6, 7 तारखेला तुम्ही विचार करा इथनं की मोदीजी 400 पार झाले आहेत, मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेण्याकरता जात आहे. तुम्ही आपल्या घरी, मी आपल्या घरी टीव्हीवर लावून बघतो आहे, मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. देशातले जगातले 197 देश, अमेरिका रशिया बघताय मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे, अरे जपान बघताय, अमेरिका बघताय, जगातले सारे देश बघतील मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्या दिवशी लातूरचे सुधाकर शृंगारे हात वर करून उभे आहे, मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता हात वर करून उभे आहे. हा सीन जर पाहायचा असेल, हा सीन जर पाहायचा असेल, आपण सर्वांनी 4 तारखेला प्रचंड 7 मेला प्रचंड मताने विजय करा. आणि बंधूंनो, लक्ष्मी पुण्याच्या दिवशी लक्ष्मी कशावर येत? अरे लक्ष्मी पुण्याच्या दिवशी लक्ष्मी कशावर येत? ताई कशावर येत? कशावर येत? लातूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे, सुधाकर शृंगारेच्या कमळावर येणार आहे, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन गुरुनाथची मागे करतील. या ठिकाणी महायुतीच्या जन आशीर्वाद सभेसाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे एक धडाडीचे कर्तृत्ववान असे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, या घटक पक्षातील 11 घटक पक्षातील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय संजयजी बनसोडे.